राष्ट्रीय बजरंग दलाने मारले जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला लातूरात जोडे. लातूर दिनांक 4 जानेवारी. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या विधानाने हिंदू धर्मातील देवीदेवतांचा अपमान झाला असून हा अपमान सहन केला जाणार नाही असे सांगत राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने शहरातील गांधी चौक येथे जितेंद्र आव्हाड यांच्या फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारून आंदोलन केले आहे. हे आंदोलन राष्ट्रीय बजरंग दल विभाग अध्यक्ष आकाश मसाने यांच्या नेतृत्वात आज दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा सुरक्षा प्रमुख विजय घोडके, लातूर शहर उपाध्यक्ष अमोल साळुंके, तालुका अध्यक्ष विष्णू मामडगे, शंकर नागभुजे, निखिल चोथवे, व्यंकट मोरे, निलेश गायकवाड, अमोल जाधव, गणेश कवटाळे, किशोर स्वामी व कार्यकर्ते उपस्थित होते. अखंड भारताचे दैवत प्रभू श्रीराम यांच्या 22 जानेवारी दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने सबंध देश आनंदोत्सव साजरा करत असताना या दहशतवादी आणि आतंकवादी अफजल खान विचाराच्या जितेंद्र आव्हाडांनी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्याबद्दल काल चुकीचं वक्तव्य केलं. त्याबद्दल राष्ट्रीय बजरंग दल आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदतर्फे आज त्यांना जोडे मारो आंदोलन हे लातूर या ठिकाणी गांधी चौकात करण्यात आलेलं आहे. आणि राष्ट्रीय बजरंग दलातर्फे जितेंद्र आव्हाड यांना सांगू इच्छितो की आपण जर देव हिंदू देवी देवतांचा आदर करू शकत नसताल तर किमान त्यांचा अपमानही करू नका. अन्यथा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांना मानणारे राम भक्त भविष्यात तुम्हाला नथुराम बनूनही याचं उत्तर देऊ शकतात. चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑन करा. आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.